आज भाऊबीज आहे आणि मी सध्या आहे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या बहिणीच्या घरी. हे त्यांचं सगळं कुटुंब आहे. रावसाहेब दानवे यांच्या भगिनी, त्यांचे एक भाऊ आहेत आणि स्वतः रावसाहेब दानवे आपल्यासोबत आहेत. आत्ता बहिणीने त्यांना ओवाळलं आहे. आपण सुरुवातीला त्यांच्याकडे जाऊया. मला सांगा की आजचा दिवस किती महत्वाचा असतो, कारण ते खूप व्यस्त असतात. हा, महत्वाचाच आहे आजचा दिवस. चांगला आहे, महत्वाचा आहे. बरं, त्याच्यामध्ये एक करदोडा मला बघायला भेटला, तो करदोडा का देतात आज? मग ते भावाला देतच असते ना. बहीण ओवाळती भावाला, करदोडा देती. मग छान वाटत, चांगलं वाटत. बर. काय आठवणी आहेत तुमच्या दरवर्षीच्या भाऊबीजेच्या? नाही, आठवणी म्हणजे आम्ही लहानपणापासून जेव्हा बहिणीला भाऊबीजीला आणायचो तेव्हा टांग्यामध्ये जायचो. आणि आणायला जायचं म्हणजे 2 दिवस अगोदर आमची तयारी, कपडे धुणे, त्याची इस्त्री करणे, कारण पाहुण्याच्या गावाला जायचं असतं ना. आणि मग बैलगाडीमध्ये टांग्यामध्ये जायचं. 1 दिवस त्याचा मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी त्यांना घेऊन यायचं 8 दिवस अगोदर दिवाळीच्या. आणि दिवाळी म्हणजे 1 दिवसाची नव्हती, 8 दिवसाची होती. आणि एकदा आणलं की पुन्हा मग दिवाळीचा कार्यक्रम संपले की पुन्हा नेऊन सोडायला आम्हीच जायचो. दिवाळीला नेणे, दिवाळीला आणणे आणि दिवाळी सगळ्यांनी एकत्र येऊन साजरी करणे, हा दिवाळीचा खऱ्या अर्थानं आम्ही आनंद लहानपणी घेतलेला आहे. आत्ताही तोच आनंद आम्ही घेतो. जरी आम्ही कुठेही असलो तरी या सणाला किंवा या दिवशी सगळेजण एकत्र आम्ही घरी येत असतो आणि दिवाळी साजरी करत असतो. आजही बहिणीला आमच्या एका भावना आणलं, मी तिकडून आलो आणि आज सगळेजण एकत्र येऊन दिवाळी साजरी करणार इथं. म्हणजे तुमच्या भाषेमध्ये लाना लिजाना कोणाकडे? लाना लिजाना आमच्याकडेच आहे दोन्ही. बरं, तुमच्या काय आठवणी, तुमच्या बहिणीविषयीच्या काय आठवण? काय आता दादांबाई सांगते तेच आठवणी, तेच सांगतील तेच. बरं, आम्हाला दबाबा सांग, दादा बोलतायत जास्त. बरं, मोठं कोण दोघांमध्ये? दादा मोठे. बहिणीमध्ये कोण सगळ्यात मोठं? कोण? बाई मोठे. बरं, त्यानंतर? एकच बहीण आहे आम्हाला सगळ्यात. बरं, त्यानंतर कोण? नंतर दादा. आणि तुम्ही सगळ्यात लहान? बरं. सगळं कुटुंब दरवर्षी असं एकत्र येतं? दरवर्षी आम्ही दिपोळीला आणि पोळ्याला वर्षातून 2 तर नक्की सगळं कुटुंब आमचं एकत्र असतं. पोळ्याचा सण हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शेती हा आमचा मूळ व्यवसाय, कुठल्याही प्रकारचा दुसरा व्यवसाय आमच्याजवळ नाही आहे. त्यामुळं सगळ्या बैलांची पूजा, सगळ्यांनी एकत्र येणं आणि पोळा साजरा करणं आणि त्याच पद्धतीनं बाहेरही सगळे सरकारी कामकाज दिवाळीच्या टायमात बंदच असतं आणि त्यामुळं दिवाळी साजरी करतो. उद्यापासून आम्ही आमच्या कामाला, आता उद्या दिल्लीला मीटिंग आहे 11 वाजता. आज दिवाळी संपली की उद्या मी दिल्लीला जाणार, म्हणजे सरकारी कामकाज आता उद्यापासून सुरू होणार. आता मधल्या काळात कामकाज नसल्यामुळे सारं कुटुंब आम्ही दिवाळीच्या टायमात एकत्र येतो. तुम्हाला राजकीय प्रश्न विचारला नाही तर त्यात मजा येणार नाही, म्हणून काही प्रश्न विचारतो, त्याचे पटापट उत्तर द्यायचे आहेत. तुम्ही फटाके वाजवले असतील, वेगवेगळे फटाके तुम्ही पाहिलेत. तुमच्या मते राजकारणातलं रॉकेट कोण? आता मी वेगवेगळ्या स्तरावर काम करतो, राष्ट्रीय पातळीवर काम करतो, राज्याच्या पातळीवर. तुम्हाला जो कोणी वाटतो रॉकेट नेता आहे त्याचा? रॉकेट नेता तर नरेंद्र मोदी. बरं, ॲटम बॉम्ब? ॲटम बॉम्ब खाली देवेंद्र फडणवीस. बरं, त्यानंतर लवंगी फटाका? लवंगी फटाके तर आता नसते, लवंगीच फटाके. आता दुसरा ॲटम बॉम्बच नाही राहिला कोणी. प्रत्येकाच्या खिशात लवंगी फटाके, मग सगळ्या पार्ट्यात लवंगी फटाके राहिलेत. बरं, ॲटम बॉम्ब आता कोणाजवळच नाही, ते फक्त आमच्याजवळच आहे. रॉकेट आणि ॲटम बॉम्ब फक्त आमच्याजवळ आहे. बरं, लढ कोण आहे? लढ तर आता खरं तर मनशीला लढ म्हणता येईल, एकदा फुटायला लागली थांबत नाही. बरं, त्याच्याशिवाय लढ कोणाजवळ नाही, सिंगल सिंगल झालेत सगळे आता. बरं बरं. दुसरं म्हणजे तुम्ही पूर्वीचा जो आपला कोणता खाकी फटाका? आता खाकी फटाका आपल्या राज्यामध्ये तसं म्हणलं तर आवाज देणारा आता शरद पवार. बरं, आणि फुसका फटाका? फुसका फटाका शिवसेना. कसा, कोणती सेना आपल्यात? शिवसेना. आणि त्या सेनेचे नावं भलतेच झालेत ना, बाळासाहेबाची शिवसेना आणि उद्धव ठाकरेची शिवसेना असे नाव झाले त्याचे. तर उद्धव ठाकरेची शिवसेना म्हणजे काय? म्हणजे फुसका फटाका. म्हणजे कोण नेता? कोण शिवसेना? शिवसेनेचा नेता जो कोणी असेल तो फुसका फटाका. बरोबर. हे सगळा परिवार आहे रावसाहेब दानवे यांच्या बहिणीचा. आणि आता आपण पाहिलं की त्यांनी दिवाळीची भाऊबीज या ठिकाणी साजरी केली आहे. आणि साहजिकच त्यांनी, मी प्रश्न ज्यावेळेस विचारले त्यावेळेस त्यांना मनसे म्हणजे फटाक्याची लढ वाटली, परंतु फुसका फटाका म्हणत असताना त्यांनी
नाव जरी नसलं घेतलं तरी ठाकरे गटाचा उल्लेख केला, बरोबर आहे ना माझं म्हणणं? मी पक्षाचा उल्लेख केला. ते ना ठाकरे गटाचाच ना? ठाकरे गटाचा. बरोबर बरं. मग का फुटका फटाका काय? अडीच वर्षामध्ये एकदाही आवाज नाही केला. आत्ता आमचं सरकार आलं, शेतकऱ्याच्या खात्यावर नुकसानीचे पैसे आलेत. अडीच वर्ष या राज्याचे वाया गेले. मग ज्या सरकारनं राज्यातल्या जनतेचे अडीच वर्ष वाया घातलवले त्यालाच फुसका फटाका म्हणतं. राज ठाकरेचा फटाका मी लढ का म्हणलं, फक्त फुटतो पण फायदा काही होत नाही. कारण सभा मोठाल्या होतात पण पेटीत मरता येत नाहीत. आवाज जोराचा पण उपयोग काहीच नाही. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाशी बोललात आणि राजकीय फटाके देखील त्यांनी भाऊबीजेच्या निमित्ताने फोडलेले आहेत आणि कोणाला काय उपमा दिली हे देखील आपण पाहिलेलं आहे. कॅमेरामन मोहम्मद समीसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, भोकरदन, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.